नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, सक्षम चषक 2022 सक्षम यूथ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले या स्पर्धेचं उद्घाटन या भागातील नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। यावेळेस क्रीडापटू सुनील माने त्याचबरोबर विनोद रणपिसे या ठिकाणी उपस्थित होते। आता आपण थेट जाणार आहोत या उद्घाटन समारंभामध्ये। सक्षम चषक 2022 वर्ष पहिले या ठिकाणी भव्य नाईट हॅपीज क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले आहे। बेपुडी पुणे विद्यापीठ प्रभाग क्रमांक 11 चे कॅप्टन, कार्यक्षम नगरसेवक, पीएमपीएलचे संचालक माननीय प्रकाश भाऊ ढोरे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी माने, गोदाई सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय विनोद दादासाहेब रणपिसे आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपले सहर्ष हार्दिक स्वागत। पीएमपीएलचे संचालक, या भागातील कार्यक्षम नगरसेवक माननीय प्रकाश भाऊ ढोरे यांच्या हस्ते या ठिकाणी सक्षम चषक 2022 सक्षम यूथ सोशल फाउंडेशनच्या वतीनं भव्य प्लास्टिक बॉल हाफपिच क्रिकेट नाईट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 28 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रथम या ठिकाणी जी लढत होती ती विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब बोपुडी वर्सेस सहारा स्पोर्ट्स क्लब दापुडी या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी हा सामन्याला सुरुवात होणार आहे। त्याप्रमाणे बोपुडी भागातील सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी माने या ठिकाणी माननीय सुनीलजी माने 33,333, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पारितोषिक व चषक माननीय आनंदजी छाजे 22,222, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक पारितोषिक व चषक 11,111 माननीय विनोद दादासाहेब रणपिसे यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आले आहे। सर्व सक्षम चषक 2022 या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रम दत्तासुरेंचे सुरू करा आणि ही नानपेक प्रथम या ठिकाणी विघ्नहर्त संघाने जिंकलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। सक्षम आज सुरू झालेल्या या आपल्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आपल्या भागाचे कार्यक्षम नगरसेवक पुणे आपल्या स्पर्धेला आता सुरुवात होते म्हणून जास्त बोलत नाही। आपण खेळाडू म्हणून आज इथं क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित राहिलात। स्पोर्टिंग स्पिरिट नावाचा जो महत्त्वाचा गुण असतो तो दाखवून आपण या स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळाव्यात। प्रत्येकाने जिंकण्याची आपली जी काय कामाची पद्धत असते, आपलं उद्दिष्ट असतं, त्यानुसार आपण सर्व खेळणारच आहोत। पण जे या स्पर्धेत मागे राहतील त्यांनी खचून न जाता पुढच्या वेळी आपण चांगल्या पद्धतीने खेळू याचा विश्वास ठेवावा। सक्षम चषक 2022 आणि सक्षम चषक भरवण्यात आलेला आहे ते आमचे मित्र सूरज ढोबळे यांनी। सक्षम नावातच मजबूत आहे आणि सूरजच्या नावात सूरजप्रमाणे किरण आहेत मजबूत, म्हणजे सक्षमचा अर्थ एक मजबूत असं तुम्ही क्रिकेटमध्ये स्पिरिट दाखवा आणि भोपडीकरांना क्रिकेट रसिकांना ह्याचा आनंद घेता येईल असं तुम्ही क्रिकेट खेळ दाखवा। आणि युवकांना विनंती आहे की जो हारेल किंवा जो जिंकल हे सगळे आपल्या भागातीलच खेळाडू आहे आणि ह्या भोपडीतला एक खेळाडू जो पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रात नाही तर भारतात नाव करेल असं स्पोर्ट्स वृत्ती इथं दाखवा। देशांचे सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठ उपस्थित असणारे माझे सहकारी सुनीलजी माने, दुसरे सहकारी विनोदजी रणपिसे, या फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज ढोबळे, सर्व उपस्थित सर्व खेळाडू बंधूंनो, आज या ठिकाणी सक्षम फाउंडेशनच्या वतीने हा सक्षम चषक आपल्या भागातले जे तरुण खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सक्षम फाउंडेशनचं आपण आयोजन केलेलं आहे। क्रिकेटचा खेळ असा आहे की एक संघ जिंकतो आणि एक संघ पराभूत होतो, परंतु जिंकणं आणि हरणं हे आपल्या हातात नसतं,
आपल्या प्रत्येकाच्या कलाकौशल्यावर असतं. एक संघ जिंकत असतो, एक संघ पराभूत होत असतो, पण जिंकणाऱ्यांनी जिंकत राहायचं पाहिजे ना. पराजित होणे आपण कधी जिंकू याचा विचार आपण केला पाहिजे, कारण जिंकणारा हरणारा असतो आणि हरणारा जिंकणारा असतो. जोपर्यंत आपण हरत नाही तोपर्यंत आपण जिंकत नाही. स्पोर्ट्ससाठी नेहमी आपले योगदान देते प्रकाश भाऊ ढोरे यांचं या ठिकाणी. त्याचबरोबर दृष्टीकडनं पाहिल्यानंतर वाटतं की ते आपले निश्चितच स्पोर्ट्समन आहेत. त्याचबरोबर शिवजीचा पहिला चेंडू सुंदर फटका. मला वाटतं पहिला चौकार या पहिला चेस झाले. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुढचा चेंडू हा देखील जोरदार मारलेला फटका. हा लगातार चौकार लगावले. अतिशय सुरेख सुरुवात सहारा स्पोर्ट्स संघाचे. राकेश डावखोरा फलंदाज सुंदर फटका. मात्र यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल. सहारा स्पोर्ट्स संघाने फलंदाजी घेतली आहे आणि चालू होते पहिले षटक. या ठिकाणी दलित पॅंथरचे राष्ट्रीय महासचिव माननीय सुनील भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईक वरती अतिशय सुरेख गोलंदाजी. शिवाजी आपल्या संघासाठी कशाच्या अगदी जवळ हा चेंडू अडवलेला आहे. केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. पहिल्या षटकातील पाच चेंडू झाले आहेत आणि एकूण धावसंख्या झाली आहे 10 बिनबाद 10. जोरदार सुरुवात सहारा स्पोर्ट्स संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा शिवाजी तयार. पुढचा चेंडू पाठीमागे जाऊन मारलेला हा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. त्याचबरोबर पहिलं षटक संपलं असताना संघाची धावसंख्या झाली आहे 11-5. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.